वेज पुलाव। त्याच्यासाठी आपल्याला लागणारं साहित्य आहे एक वाटी कांदा, एक वाटी फ्लावर, एक वाटी गाजर, एक वाटी टोमॅटो, एक वाटी ग्रीन पीस, एक वाटी पुदिना कोथिंबीर आणि हिरवी मिरचीची पेस्ट, एक वाटी बटाटा, थोडासा खडा मसाला आणि एक ते दीड चमचा लसूण अद्रकची पेस्ट, एक चमचा जिरं मोहरी, चवीपुरतं मीठ, अर्धा टेबलस्पून लाल तिखट, अर्धा टेबलस्पून हळद, अर्धा टेबलस्पून गरम मसाला आणि धणे जिरे पावडर। आता आपण एक कुकर गरम करायला ठेवला आहे आणि मी त्याच्यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून तेल गरम करायला ठेवलेलं आहे। मी त्याच्यामध्ये जिरा आणि मोहरी टाकून घेतलेली आहे। आता हे जिरं मोहरी छान तडतडले की आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचं आहे। त्यामध्ये मी 2 तमालपत्र आणि थोडासा खडा मसाला टाकला आहे, 2 लवंग, 2 काळी मिरी, 1 छोटी वेलायची, 1 मोठी वेलायची आणि थोडासा दालचिनीचा तुकडा। आता त्यामध्ये मी 2 मोठे कांदे चिरून घेतलेले आहेत, ते कांदे टाकलेले आहेत। आता आपल्याला हा कांदा छान पिंकिश कलर होईपर्यंत परतायचा आहे, म्हणजे थोडासा लालसर होईपर्यंत। त्यामध्ये मी 1 ते 1.5 टेबलस्पून लसूण आणि अद्रकची पेस्ट टाकलेली आहे। आता हा मसाला परत आपल्याला छान परतायचा आहे। ह्याला 1 ते 2 मिनिट आपण मंद आचेवर परतून घेणार आहोत। हे आपला जो खडा मसाला आहे तो जास्ती भाजायचा नाही, तो अगदी मंद आचेवर परतायचा। त्यामुळे काय होतं की त्याचा मसाल्याचा जो फ्लेवर आहे तो तेलामध्ये आणि कांद्यामध्ये उतरला जातो। त्यामध्ये मी कोरडे मसाले टाकायला सुरुवात केलेली आहे, 1/2 टेबलस्पून हळद, 1/2 टेबलस्पून लाल तिखट आणि 1 चमचा धणे जिरे पावडर, थोडासा गरम मसाला। आता हे कोरडे मसाले एकदम मंदाच्यावरती आपल्याला परतायचे आहेत, जेणेकरून ते बुडाला चिकटणार नाहीत किंवा जळणार नाहीत। आता आपण मी त्याच्यामध्ये 2 ते 3 हिरव्या मिरच्या, 1/2 वाटी कोथिंबीर आणि 1/2 वाटी पुदिना हे मिश्रण एकत्र वाटून घेतलेलं होतं। हे वाटण त्यामध्ये टाकल्यानंतर अगदी 2 मिनिटं वेळेस तुम्ही कमीच घ्यायच्या, 2 ते 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या, कारण आपण थोडीशी लाल मिरची आणि गरम मसाला टाकलेला आहे। आता यामध्ये आपण भाज्या घालून घेतो आहे, 1 वाटी गाजर, 1 वाटी टोमॅटो, 1 वाटी फ्लावर, 1 वाटी बटाटा, 1 वाटी मटार। ज्याही भाज्या तुमच्याकडे अवेलेबल आहेत त्या कुठल्याही भाज्या वापरल्या तरीही चालतात। आता ह्या भाज्या पूर्णपणे आपल्याला त्या मसाल्यामध्ये परतून घ्यायच्या आहेत, ज्यामुळे त्या पूर्ण मसाल्याचं कोटिंग आपल्या भाज्यांना छान लागलं जाईल। 1-2 मिनटं आपण मंदाचेवरती हे असंच ठेवून द्यायचं आहे। त्यामध्ये आपण चवीपुरतं मीठ टाकणार आहोत, मिठामुळे भाज्याला छान पाणी सुटतं आणि त्या लगेच वाफायला सुरुवात होतात। आता आपल्या भाज्या छान परतून झालेल्या आहेत। तुम्हाला कुठल्याही भाज्या आवडत असतील त्या तुम्ही टाकल्या तरी चालतात, किंवा यामधल्या काही स्किप केल्या तरीही चालतात। आता मी 2 ग्लास बासमती तांदूळ भिजत ठेवलेले होते, 1/2 तास हे भिजवलेले बासमती तांदूळ आहेत, ते आपण याच्यामध्ये टाकून घेणार आहोत। आता तांदूळ आणि भाज्या ह्या सर्व एकत्र करून घ्यायच्या आहेत, एकजीव करून घ्यायच्या। याला 2-1 मिनटं छान परतून घ्यायचं, त्यामुळे काय होईल की सर्व जो मसाला आपण भाजलेला आहे तेलामध्ये तो तांदळांना छान लागला जातो। हे तेलामध्ये छान परतल्यानंतर आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। मी 1 ग्लासाने तांदूळ मोजून घेतले होते, त्याच ग्लासाने आपण मोजून पाणी टाकणार आहोत, कारण कुकरमध्ये जर आपण शिजवत असू तर त्याला 1.5 पटीने पाणी लागतं। जर हाच भात तुम्ही पातेल्यामध्ये करत असाल तर त्याला 2 पट पाणी लागेल। आता मी मोजूनच पाणी टाकत आहे। आपला हा पुलाव दिसायला तेवढाच सुंदर दिसतो आणि खायला एकदम चमचमीत लागतो। आता ह्या भाताला परत आपण एकत्र एकजीव करायचं आहे।
हे मिश्रण एकत्र केल्यामुळे आपण त्याची टेस्ट बघायची की आपल्याला ते मीठ मिरची व्यवस्थित आहे की नाही. जर कमी वाटलं तर तुम्ही त्याच्यामध्ये टाकू शकता. आता आपण कुकरला याच्या फक्त दोनच शिट्ट्या करून घेणार आहोत. दोन शिट्ट्यामध्ये आपला भात छान एकदम सुंदर असा तयार होतो. आपला भात एकदम रेडी आहे. आपण त्याची प्लेटिंग करून घेऊया आणि तो सर्व करूया. आपला हा वेज पुलाव एकदम 10 ते 15 मिनटामध्ये तयार होतो आणि खायला एवढा चमचमीत आणि सुंदर दिसतो. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आणि